डॉक्टर एच एन सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालय मध्ये कोरोना लसीकरण केंद्र सुरू। लसीकरणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। पातूर स्थानिक डॉक्टर एच एन सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व आरोग्य विभाग पातूर यांच्या संयुक्त विद्यमानाने प्राचार्य डॉक्टर किरण खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना लसीकरण केंद्राची सुरुवात झाली। दिनांक 25, 27 व 29 ऑक्टोबर रोजी केंद्रामध्ये लसीकरण होईल। महाविद्यालयात जवळपास 85 विद्यार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेतला। यासाठी डॉक्टर एच एन सिन्हा महाविद्यालयात शिकत असलेले सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक, नातेवाईक तसेच पातूरमधील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉक्टर किरण खंडारे यांनी केले। लसीकरण केंद्राचे उद्घाटन दादाराव देशमुख आजीवन सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांच्या हस्ते झाले। याप्रसंगी विचार मंचावर डॉक्टर किरण खंडारे, डॉक्टर ममता इंगोले, प्राध्यापक अतुल विखे, प्राध्यापक विनायक बसू, डॉक्टर दीपाली घोगरे, डॉक्टर चिराग रेवाडे, डॉक्टर कैलास डाखोरे, डॉक्टर विलास इंगोले, उमेश ताठे, विशाल गव्हाडे, नितीन जाधव, डॉक्टर विजय जाधव, हर्षलता खडसे, कुमारी पल्लवी जाधव उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्य डॉक्टर किरण खंडारे यांनी सांगितले की कोरोना सारख्या महामारीला हद्दपार करायचे असेल तर आपल्या सर्वांना लस घेणे आवश्यक आहे, कारण त्याशिवाय आपण कोरोनाशी लढू शकणार नाही। आपल्या सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे असे प्रतिपादन केले। याप्रसंगी डॉक्टर एच एन सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या शाळा समितीवर नियुक्ती झाल्याबद्दल दादाराव देशमुख यांचा शाल व श्रीफळ देऊन महाविद्यालयाच्या हस्ते सत्कार करण्यात आला। याप्रसंगी डॉक्टर विलास इंगोले, उमेश ताठे, विशाल गव्हाडे, नितीन जाधव, डॉक्टर विजय जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलताना दादाराव देशमुख यांनी इतका छान आणि समाज उपयोगी कार्यक्रम राबवल्याबद्दल महाविद्यालयाचे अभिनंदन केले। यावेळी महाराष्ट्र पोलीस बॉयज असोसिएशन पातूर शहर विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष अर्जुन सिंह गहलोत, उपाध्यक्ष अविनाश पोहरे उपस्थित होते। कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर रोनाली आहाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर दीपाली घोगरे यांनी केले। कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, प्रशिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। किरण कुमार निमकंडे, ब्युरो रिपोर्ट, अकोला एक्सप्रेस न्यूज, पातूर। आज दिनांक 25 ऑक्टोबर 2021 ला श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा संचालित डॉक्टर एच एन सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालय पातूर येथे सन्माननीय जिल्हाधिकारी अकोला, कुलगुरू संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती, सहसंचालक कार्यालय अमरावती यांच्या आवाहनानुसार एक सामाजिक बांधिलकी सगळे नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी या लसीकरण मोहिमेचा, कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा अवश्य लाभ घ्यावा असं डॉक्टर एच एन सिन्हा महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून मी डॉक्टर किरण खंडारे आपल्या सर्वांना आवाहन करतो। धन्यवाद।